मुंबईतल्या वरळी सिफेस भागातला एक फ्लॅट तब्बल 53.5 कोटी रुपयांना विकला गेलाय. म्हणजे प्रति चौरस फूट 2.25 लाख रुपये. एवढं काय आहे या फ्लॅटमध्ये पाहूया हा रिपोर्ट. दर्या किनारी बंगला असेल तर क्या बात, पण प्रत्येकाच्याच नशिबी असा योग नसतो. मग काय, बंगल्याची तहान भागवली जाते ती फ्लॅटवर. मुंबईतल्या वरळी सीफेसच्या दिशेला असलेल्या अशाच एका फ्लॅटसाठी शहा कुटुंबियांनी किती रुपये मोजलेत माहितीये का? चक्क 53.5 कोटी रुपये. वरळी सीफेस समोरच शॅम्पन हाऊस नावाची छोटी इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावरील उत्तर दिशेला क्रमांक 1 चा फ्लॅट आहे. सुमारे 2,300 चौरस फुटांचा हा फ्लॅट शहा कुटुंबियांनी 53.5 कोटी रुपयांना विकत घेतलाय. फ्लॅटचे नवे मालक डॉक्टर अभ्युदय शहा आणि क्वांटिको रियालिटी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक निलेश सुतार यांच्यात गेल्या आठवड्यात हा खरेदी विक्री व्यवहार झाला. त्यासाठी शहा कुटुंबियांनी सरकारी तिजोरीत तब्बल 2.67 कोटी रुपये एवढं मुद्रांक शुल्कही भरलं. या फ्लॅट सोबतच शहा कुटुंबियांना तळमजल्यावरचं गॅरेज देखील वापरायला मिळणार आहे. विशेष म्हणजे सरकारी रेडी रेकनर दरानुसार या फ्लॅटची किंमत आहे केवळ 13.28 कोटी रुपये. वरळी सीफेस या परिसरात या आधी एवढ्या फ्लॅटसाठी सुमारे 16 कोटी रुपये किमतीचे व्यवहार झालेत. समुद्र महल ही वरळी सीफेस भागातली सर्वात पॉश इमारत समजली जाते. मात्र या इमारतीतल्या फ्लॅटपेक्षाही जास्त किमतीनं शॅम्पन हाऊसमधला हा फ्लॅट विकला गेल्यानं रिअल इस्टेट व्यवसायात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अभी ये 2,300 स्क्वायर फुट का एरिया जो आप कह रहे हैं और 53 क्रोर्स दैट वर्क्स आउट टू मोर देन 2 लाख रुपीज अ स्क्वायर फुट. सो इट्स डजंट साउंड रियलिस्टिक एंड इट इज नॉट कंसिडर्ड एज अ रेगुलर मार्केट ट्रांजेक्शन एंड आई डोंट एक्सेप्ट दैट दिस वैल्यू फॉर दैट प्रॉपर्टी. गेल्या 40 वर्षांपासूनच या इमारतीत राहत असलेल्या शाह कुटुंबियांना हाच फ्लॅट घ्यायचा होता. त्यासाठी अगदी तिप्पट किंमत मोजून त्यांनी तो खरेदीही केला. हौसेला मोल नसतं हेच खरं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.